अल्पतरूचे ओनर मारुती सेवन मात्र निर्धास्त असतील की आम्ही फायनल मध्ये पोहोचलोय. क्या बात बघायचंय. नाणेफेकचा कौल जिद्दी मराठा संघानं जिंकून क्षेत्ररक्षणाचा विचार केलाय. मराठा फायटरची पहिली जोडी आली आहे विस्फोटक. हे विशेषानं अगदी चपखल बसतं या दोन्ही फलंदाजांवर. एका बाजूला दिसतोय गणेश, दुसऱ्या बाजूला दिसतोय विशाल. दोन्ही जबरदस्त खंदे फलंदाज. तर पहिला गोलंदाज अतुल. पाच षटकी लढत, 30 चेंडूंचा हा सामना. अच्छा या महत्वाच्या दिवशी पीडीपीएल पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व पाहिले आणि या पर्वामधला आजचा महत्वाचा सेमीफायनलचा दुसरी लढत. कल्पतरू संघानं फायनलमध्ये प्रवेश करण्याचा मान मिळवलाय. बघूया त्यांच्यासमोर कोण उभा ठाकतोय. क्षेत्ररक्षणाची अजूनही सजावट केली जाते. पहिल्या षटकाचा गोलंदाज अतुल येतोय. समोर आहे गणेश, एक विस्फोटक फलंदाज. सुरुवात कशी करेल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हा निघतोय अतुल राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऊ पहिला चेंडू दिशाहीन भरकटलेला अलेक्सम सोडून जाणारा. इथे लगेच रुपेश सरांनी त्याला व्हाईट म्हणून घोषणा दिली. धावसंख्येला सुरुवात केली एका धावेने नकारात्मक चेंडूने. तर लेखणिक म्हणून इथं अनिकेत माझ्या साथीला. हा निघतोय पुन्हा एकदा अतुल पहिला चेंडू घेऊन. मस्त चेंडू, मस्त चेंडू. हलकीशी अपील, अपील मध्ये जोश होता पण आत्मविश्वास मात्र नव्हता. पंचांनी हेरलं होतं. पंच दोन्ही चाणाक्ष चपळ आहे, जबरदस्त नजर ठेवून आहेत रुपेश सावंत सर आणि सिद्धेश महेकर सर. पुन्हा एकदा चांगली सुरुवात अतुलकडून झाली म्हणजे कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असेल, आत्मविश्वास दुणाळला असेल. गणेश मात्र गणेशला धीरानं खेळायचं कारण तुझ्यावर अर्धी जबाबदारी आहे. हा निघतोय अतुल. आला 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 गणेश, ब्रँडेड फटका आला, गेला सीमापार षटकार. तर दोन चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल 7 हीच खरी तर ओळख आहे गणेश शिंदेची. पण गणेशला मात्र रोखून धरावा लागेल अतुलला. हा चेंडू पुढचा. फटका फसलाय की काय. थर्डमॅन आहे आतमध्ये. ओ ओ अरे मित्रा, तू वाघाची शिकार सोडलीस रे. हरकत नाही, अजूनही बरेच तीर येतील, बाण येतील. जोशान या वाघाची शिकार करावीच लागेल, अन्यथा हे दोन वाघ जर अगर इनके मुंह को खून लग जाएगा तो बस खून ही खून. चलिए बाल बाल बचते वहां पर गणेश अपने आप को सौभाग्यशाली मानता हुआ भगवान का शुक्रिया अदा करता हुआ कि थैंक गॉड मैं बच गया. कुल मिलाकर रन संख्या 8 पर पहुंची है 3 बहुमूल्य गेंदों के समाप्ति के बाद. यकीनन यहां पर अतुल हल्का सा नाराज जरूर होगा कि यह आसान सा कैच उस बल्लेबाज का जिस बल्लेबाज ने इस टूर्नामेंट का पहला अर्धशतक जड़ा है, वो भी उस टीम के विरुद्ध जिसने 100 का आंकड़ा छुआ है. उसको अगर इस तरह का जीवनदान मिलता है तो इससे बढ़िया की बात क्या होगी. अतुल निकला गेंद लेकर चौथी. ये कर दिया बढ़िया, यहां पर कैच. ओ मेरे यार, मेरे दोस्त, मेरे हमदम, ये क्या कर रहे हो तुम दोनों. ये घातक बल्लेबाजी में पहले कहा था तो इनके बल्लेबाजों को अगर इस तरह से जीवनदान मिलेगा तो संभवतः आपका दुर्भाग्य यहां पर शुरू हो सकता है. दोनों बल्लेबाजों को एक एक जीवनदान मिला है. यकीनन इस जीवनदान का फायदा उठाने से पहले पहले अतुल को इन दोनों को चलता करना होगा. अभी भी अतुल के पास 2 गेंदें शेष है. लेकर अतुल तैयार. 5वीं गेंद लेफ्ट आर्म राउंड विकेट गणेश के लिए. हो अच्छी गेंद, बड़ा बढ़िया शॉट, बढ़िया शॉट. व्हाट अ टाइमिंग शॉट. 1 बाउंस आउट ऑफ बाउंड्री. ओ लाइन लाइन लाइन. यस 4 रन्स. तो रन संख्या 13 तक पहुंच चुकी है इस चौके की सहायता से. कुल मिलाकर 5 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या है बिना कोई विकेट खोए मराठा फाइटर्स 13 पर. 13 इस अशुभ आंकड़े बना चुका है. अगली गेंद तैयार सिद्धी मराठा की ओर से. गेंदबाज तैयार होता हुआ अतुल अंतिम गेंद लेकर लेफ्ट आर्म राउंड विकेट लंबा चौड़ा रन अप. ये गेंद बढ़िया शॉट. व्हाट अ शॉट, कवर ड्राइव करारा. देखना
कंफर्म क्या होता है, छह या चार? चार है ना, चार चार रन जी, शुक्रिया। तो इन चार रनों के साथ रन संख्या छह गेंदों के समाप्ति, एक पहले ओवर के समाप्ति के बाद बिना कोई विकेट खोए 17 पर मराठा फाइटर्स। बहुत बढ़िया शुरुआत हुई है यहां पर मराठा फाइटर्स की। अगर पहली गेंद पर 17 रन पड़ते हैं तो संभवतः यह बहुत अच्छा ओवर कहा जा सकता है, खास करके मराठा फाइटर्स के लिए। लेकिन दुर्भाग्यवश अतुल की गेंदबाजी कहीं ना कहीं पावर प्ले के कारण, जो गणेश खुलकर खेल रहा है उस कारणवश अब 17 रन पड़े हैं। तैयार अब नया गेंदबाज अर्जुन आता हुआ दूसरे ओर की बागडोर संभाले हुए। इस बार बाहत के बल्लेबाज के लिए, विशाल के लिए तैयार होता हुआ अर्जुन, अपने फील्डर को सजाता हुआ सेट करता हुआ ये निकल पड़ा गेंदबेज लेफ्ट आर्म राउंड विकेट। बढ़िया गेंद ब्लॉक होल में डालने का प्रयास किया था, फुलर लेंथ गेंद थी, हल्के हाथों से खेल दिया, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद, थोड़ी सी बड़ा हट, कोई फायदा नहीं, एक रन की संभावना थी उसी को पूरा किया दोनों बल्लेबाजों ने अपना अपना छोर बदलने के बाद। रन संख्या एक से बड़ी पहुंची कुल मिलाकर 18। अर्जुन तैयार इस बार घातक शेर के लिए गेंदबाजी करने के लिए, इस शेर को जकड़ना होगा, बांध के रखना होगा, बहुत ही घातक। ओ बढ़िया गेंद, ये बात ये बढ़िया है, नब्ज जानी होगी, कमजोरी परखनी होगी बल्लेबाज की, क्या है गणेश की कमजोरी वो जानना होगा, परखना होगा, तभी इस बल्लेबाज को आप रोक सकते हो। अतुल तैयार तीसरी गेंद लेकर, बढ़िया प्रयास था, प्रयास अच्छा था, लेकिन गेंद गई हवाओं में से सीधी लॉन्ग ऑन के सर के ऊपर से, 6 रन। रन संख्या तेजी से बढ़ती हुई 24 पर, धाव संख्या 24 वर झपाट्याने वाढले, 9 चेंडू समाप्ती नंतर धाव संख्या तब्बल बिन बाद 24 वर, हा निघणार आहे अर्जुनच्या हातून 10वा चेंडू। उदय काय पंच काय म्हणतात, पंच म्हणताय सिद्धेश सर की हा खराब आहे, नरकातला चेंडू, घाणेरडा चेंडू, लगेच इथं अनिकेतने एक धाव जोडून ठेवली, धाव संख्येला नेऊन ठेवलं 25 वर। पुढचा चेंडू पुन्हा एकदा, हा मात्र चांगला चेंडू, इतकाच सन्मान दिलाय गणेशनं, हलकी आता ढकलून दिली मिड ऑफर, क्षेत्ररक्षण झालंय, एका धावाने समाविष्ट, समाधान व्यक्त करतात दोन्ही फलंदाज। एकंदरीत काय तर 10 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या बिनबाद 25-26। ओ ये एक रन मिल पाएगा, दूसरे का प्रयास सफल होता हुआ 2 रन मिल पाएंगे, कवर स्ट्राइक के दिशा में खेलने का प्रयास यहां पर सफल होता हुआ। कुल मिलाकर 11 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या बिना कोई विकेट खोए 28। अगली गेंद अंतिम गेंद 12वीं गेंद लेकर तैयार अर्जुन। ओ ये बढ़िया है, इसमें टाइमिंग है, इसमें फुटवर्क है, प्लेसमेंट है, लेकिन ये वन बाउंस, आई थिंक 4 रन जरूर मिलता हुआ, संभावना थी कि वहां पर उस गेंद को रोकना, लेकिन संभव नहीं था, गेंद में तेजी थी, गेंद में उछाल थी, गेंद गई सरसरती बाउंड्री लाइन से बाहर 4 रन। तो 12 गेंदों के समाप्ति के बाद रन संख्या 32 तक पहुंची, यानी 16 का औसत प्रति ओवर का, यकीनन ये काबिले तारीफ बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा होते हुए। अब अभी भी 3 ओवर आने शेष है, तो आने वाले 3 ओवर पर अगर इसी तरह से बल्लेबाजी होती तो बहुत बड़ा विशाल का स्कोर बन सकता है, और यह संभावना बनेगी फिर जिद्दी मराठा के लिए बहुत मुश्किलें होगी। तो अभी भी आपके पास वक्त है, थोड़ा सा ज्यादा प्रयास करते हुए कसावट भर गेंदबाजी और लाइन और लेंथ को बरकरार रखते हुए अगर आप थोड़ा अधिक प्रयास करते हैं तो संभवतः आने वाला बड़ा स्कोर रोका जा सकता है। मैं हमेशा प्रोत्साहित करता हूं, तो मैं यही कहूंगा गेंदबाज जो कि अतुल आया है,
बढ़िया पंच, बढ़िया बन कैच, ओ माय गॉडनेस, ओ ओ ओ, ऐसे लगा था कि गणेश की पारी समाप्त, लेकिन गेंद गए सर सर दी बाउंड्री से बाहर, चार रन्स। जैसे ही गेंद बल्ले से निकली, गणेश के मुंह में जान अटकी हुई थी और जैसे गेंद छूटी, थैंक गॉड करते हुए गणेश ने दौड़ लगाई इस चौके की सहायता से, रन संख्या पहुंची कुल मिलाकर अब 36 पर। अगली गेंद लेकर तैयार अतुल, इस बार गणेश के लिए फिर एक बार, बढ़िया बढ़िया बढ़िया, बस यही शब्द है, बढ़िया, छह का छक्का मिड विकेट के सर के ऊपर से। रन संख्या तेजी से बढ़ती हुई 42 तक पहुंची है, अब केवल तीसरा ही ओवर प्रगति पर है, फक्त तीसराच षटक चालू है, म्हणजे काय तर 14 चेंडूत आतापर्यंत 42 धावा वसूल केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी, 30 चेंडूंचा हा सामना आहे, म्हणजे अजून 16 चेंडू तब्बल यायचे आहेत, 14 42 तर आणखीन येणाऱ्या 16 आपण 42च पकडूया, म्हणजे जवळजवळ 84चा टार्गेट होईल का काय, या जरदरच्या गोष्टी असतील, पण त्याला थांबवलं शक्य आहे, या दोन विकेट महत्त्वाचे आहेत, या दोन विकेट जर पडल्या तर तुमचं अर्ध काम संपलं म्हणून समजा, या दोन फलंदाजांना जखडून ठेवणं गरजेचं आहे। चेंडूची हलकीशी शहानिशा केली जाते, चेंडूची ओसळी मोजमाप केल्यानंतर मात्र अतुल जातोय चेंडू घेऊन, तिसरा चेंडू घेऊन अतुल निघतोय चेंडू घेऊन राउंड विकेट गणेशसाठी, गणेशने हलक्या हातानं ढकलून दिले, कॉइन कवरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक समोर येतोय, कार्पेट शॉट झालाय, चेंडू वन बाउन्स हातात येतोय परतीच्या मार्गावरचा, एकच धाव मिळतीय, धावसंख्या एकने नक्कीच सरकली, पोहोचली 43 वर, 3 या षटकामधले आतापर्यंत 3 चेंडू संपलेले आहेत, 11 त्यांना धावा दिलेल्या आहेत ऑलरेडी अतुलनं या 3 चेंडूंमध्ये, त्यामुळे थोडंसं महागडं षटक होत चाललंय, पण तिथे मात्र गणेश असो किंवा विशाल असो नक्कीच चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत। अतुल आपल्या क्षेत्ररक्षण सजवतोय विशालसाठी, विशाल हा डावखोरा फलंदाज आहे, त्यामुळे हे डाव्या उजव्याचं कॉम्बिनेशन थोडंसं तापदायक होण्याची कुठेतरी चिन्ह दिसत आहेत। पहिल्या आलोला क्षेत्ररक्षण आपण बघत असाल, अतुल निघतोय 14 चेंडू घेऊन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, विशालनं फटकावलाय, खोदण्याचा प्रयत्न केला होता पण तो हेलिकॉप्टर बसू शकला नव्हता, डॉट बॉल, सुंदर चेंडू म्हणता येईल तो अतुलचा। गणेश वैयक्तिक 33 धावांवर खेळतोय, 11 चेंडूचा त्यानं सामना केलाय, तो मात्र नॉनस्ट्रॉकला उभा आहे, बघूया या सामन्यामध्येही तो अर्धशतकाजवळ जातोय का। अतुल पुढचा चेंडू, ओ फटकावणाय पण अपुरा फटका, चॉटक्वेअर लेगला क्षेत्ररक्षक हजर आहे, एक धाव झाली आणि एकच कदाचित मिळेल, एका धावर संघ धावसंख्या थोडी का होईना पुढे सरकली 44 वर। एक शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल अतुलच्या या गोलंदाजीमधला, बघूया धावसंख्या 44 पर्यंत पोहोचले, पण तिथे मात्र 33 वर 11 चेंडूत जबरदस्त फलंदाजी करताना गणेश स्ट्राईकला येतोय, मस्त फटका, नजाकत होती, मणकटाचा सुंदर वापर, धावसंख्या एकने वाढते खरी, षटक संपतंय षटकाच्या समाप्तीनंतर, धावसंख्या मात्र 45 वर पोहोचली, 15 सरासरी जवळजवळ सातत्यानं ठेवली आहे पहिल्या षटकापासून तर आतापर्यंत 15 15 15 असे एकंदरीत 45 धावा या मैदानावर या दोन्ही फलंदाजांनी उपलब्ध केल्या आहेत। वैयक्तिक 12 चेंडूत 34 धावांवर गणेश खेळतोय, तर विशाल 5 चेंडूत 9 धावांवर खेळतोय, एक चौका त्याचा नक्कीच त्यामध्ये उपलब्ध केला आहे त्यानं। आता बघूया 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये हे दोन फलंदाज कुठपर्यंत मजल मारत आहेत। धावसंख्या 45 वर पोहोचली आहे,
बाबू नाही त्याचं नाव पप्पू आहे, पप्पू अनिकेत येतोय गोलंदाजी बर, अनिकेत उर्फ पप्पू मोठी जबाबदारी असणार आहे त्याच्यावर, कारण त्याला या ज्या धावा वाढत आहेत त्या धावा वाढण्याला त्याला कुठेतरी निर्बंध घालावा लागेल आणि ती क्षमता त्याच्यामध्ये नक्कीच आहे अनिकेतमध्ये. या दोन खंद्या फलंदाजांना मात्र जसं क्षेत्रंग सजवलंय तशी गोलंदाजी त्याला करावी लागेल. एक वेगळा टान्स असतो त्याच्या गोलंदाजीचा. हा चेंडू, ओ सुंदर चेंडू, मस्ता चेंडू, गणेश सारख्याला चकवणं थांबवणं हे धीराचं काम असतं, धैर्याचं काम आहे, कसोटीचं काम आहे, आणि ती कसोटी मात्र इथं पास करतोय तो चेंडू पहिला अनिकेतचा. अजूनही 11 चेंडू येणं शिल्लक आहेत, त्यामुळे या 11 चेंडूमध्ये काही होऊ शकतं. ते समीकरण रोखण्यासाठी अचूक टप्पा, भेदक मारा आणि चांगलं क्षेत्ररक्षण हे अपेक्षित आहे, ते करायलाच लागेल. तर आणि तरच हा जो मोठा धावगतीचा डोंगर आहे त्याला थांबवू शकतो. विजय रेटरेकर माझे परममित्र इथं मंचावर, आपलं हार्दिक स्वागत विजय. बघूया 11 चेंडू अजून शिल्लक आहेत. अनिकेत पप्पू निघतोय चेंडू घेऊन दुसरा राईट मोडतो विकेट. गणेशनं मात्र भिरकावून दिल्या, काय स्टेप आउट झाला, वाघासारखे तेज तर्रार आला, झपट्टा मारून गेला सरळ मिड विकेटच्या डोक्यावर. षटकार, चेंडू द्या. धावसंख्या झपाट्याने वाढत चालली, 51 वर पोहोचली आहे, 50 पार झाले. मी म्हटलं होतं हे दोन फलंदाज, हा खास करून हा गणेश नावाचं वादळ, या वादळाला शमवणं गरजेचं असणार आहे. 13 चेंडू तर 40 धावांची खेळी गणेशच्या नावावर. अर्धशतक परत येईल का? हो नक्कीच येईल. अजूनही 10 चेंडू आहेत म्हणजे शक्यता आहे. गणेश तिथं हळूहळू पेटायला लागलाय. अनिकेत तुला अचूक टप्पा मारा करावाच लागेल. ये बात बाळी अगेन, ये होना चाहिए. कमजोरी भापलो, परखलो, जानलो क्या कमजोरी गणेश की, और हल्की हल्की मंद मंद कमजोरी शायद पहचान ली है पप्पू ने. डॉट बॉल, खाली गेंद, अभी भी 9 गेंदे शेष है. इस ओवर की 3 गेंदे और अगले ओवर की 6 गेंदे. रन संख्या 51 तक पहुंची है. अजूने 3 चेंडू आहेत. हा चौथा चेंडू पप्पूचा गणेशसाठी. गणेश ने फिरकावून दिला, गणेश ने गेला सरळ सरळ सीमारेषा पार, उत्तुंग झाडापानांमध्ये विसावण्यासाठी चेंडू गेला. षटकार, धावसंख्या झपाट्यानं 7 उडी मारत पोहोचली 57 वर. अजूनही 8 चेंडू आहेत. सेहेचाळीस धावसंख्येवर खेळतोय गणेश. आला 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 50 धाव हा चौकार, आणि इथे मात्र 50 धावांचं अर्धशतक केलंय. नक्कीच गणेश तू बॅट दाखवून तुझी सवंगडी जे टाळ्या वाजत आहे त्यांचा स्वीकार कर. यास वेल डन. या स्पर्धेमधली परत एकदा अर्धशतकीय खेळी करणारा गणेश ठरतोय. जबरदस्त खेळाडूचं मान. 14 चेंडूत 50 धावांची षटके अर्धशतकीय खेळी. बघूया पुढचा अनिकेत. पप्पू निघतोय चेंडू घेऊन पुढचा. ओ हो, फ्लाईटने चकवा दिला होता, यशस्वी झाला होता. एकंदरीत काय तर षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 पोहोचली. या 61 धावांमध्ये 50 धावा एकट्या गणेश शिंदेच्या, ज्याने 14 खरंतर 15 चेंडू त्याने सामना केला आणि 50 धावा वसूल केल्यात. 14 चेंडूमध्येच त्याने अर्धशतक पूर्ण केलं आहे, पण अजूनही तो आहे त्याच्या हातात, अजूनही 6 चेंडू आहेत. बघूया कुठपर्यंत नेतोय. 5व्या षटकाचा मानकरी कोण येतोय, कशा पद्धतीची गोलंदाज टाकतोय हे बघण्यासारखं असेल. आकाश ना, नक्की ना आकाश.
आकाशवर ही जबाबदारी आहे. शेवटचं षटक महत्त्वाचं षटक, खास करून या दोन खंद्या फलंदाजांसमोर टाकण्याचं कसब कसोटी त्याला लावायची आहे. आकाश घेऊन येईल. धावसंख्या 61 वर अडकून पडली आहे. बघायचं आहे आकाशा शेवटच्या षटकामध्ये कुठपर्यंत नेऊन ठेवता येते दोन फलंदाज. फटकावलाय, टायमिंग करू शकला नव्हता. मिड ऑनवर क्षेत्ररक्षक हजर आहे. एक धाव झाली. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण, तेज तर्रार क्षेत्ररक्षण झालं होतं, पण एक धाव मात्र रोखू शकला. धावसंख्या 62 वर पोहोचली. तसेच जे पी पॅटर संघाचे संघमालक जे पी शेठ यांचंही या व्यासपीठावर आगमन झाले. आपलंही हार्दिकचं स्वागत, स्वागतमचं स्वागत आपल्या सर्वांमुळे या स्पर्धेला दैदिप्यमान सोहळ्या उत्साहाचं रूप प्राप्त झाले. आपलंही हार्दिक असं स्वागत, स्वागतम सुस्वागतम. आकाश पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निघणार आहे गणेश शिंदेसाठी. गणेश 15 चेंडूत 50 धावांवर खेळतोय. हा चेंडू आकाश, ओ हा खराब चेंडू, वाईट बॉल. पंच रुपेश सावंत सरांचा इशारा येतोय. धावसंख्या 63 वर पोहोचली आहे. नकारात्मक चेंडू, वाईट बॉल. अजूनही 5 चेंडू. पुन्हा एकदा आकाश निघतोय गणेशसाठी. गणेशने दिलाय भिरकावून, एक कानाखाली लावावी तसा सटकन आवाज आला. चेंडू गेला लॉंगॉनच्या डोक्यावरून सरळशी मार्शापार. येतोय देखणा सुंदर अप्रतिम षटकार. चेंडू पूर्वा. धाव संख्या 69 च्या जवळ. अजूनही 4 चेंडू येणे शिल्लक. काय धावा वाढतील बघायचं. आकाश निघतोय गणेशसाठी. हा चेंडू छप्पन्नवर. 16 चेंडूत 56 आकाश गणेश खेळतोय. धावसंख्या 70 वर पोहोचली आहे. पुन्हा एकदा आकाश निघतोय पुढचा चेंडू घेऊन गणेशसाठी. दिलाय गणेशने पुन्हा एकदा फटकावून. आज मात्र आग ओकताना दिसतोय गणेश. काली त्यानं अशीच आग ओकली होती. धावसंख्या 76 वर पोहोचली. बासष्ट वर गणेश स्वतः पोहोचलाय. आला आणखीन एक म्हणून आतमध्ये. मला वाटतं 5-4 क्षेत्ररक्षक पळतायत पळतायत, कोणालाच मिळत नाहीये. सगळे चारी चारी थांबले, कॉलिंग नव्हती, त्यामुळे दोन धाव नक्कीच मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते पोहोचते. बघूया 78 वर धावसंख्या. 64 वर गणेश खेळतोय. 18 चेंडूत तर 78 धावा ह्या संघाच्या. पुढचा चेंडू घेऊन जाईल आकाश. ओ गेला फक्त बघण्या बळीकडे, काहीच करू शकत नाहीये. जबरदस्त गती. 19 चेंडूत 70 धावांची खेळी. जबरदस्त खेळ अजूनही चालू आहे, चालू आहे, चालू आहे. धावसंख्या 84 वर पोहोचली आहे. कदाचित ओ डॉट बॉल, डॉट बॉल एकंदरीत काय तर 84 धावा झाल्यात. 85 टार्गेट आहे. तीस चेंडू आणि 84 धावा, त्यामध्ये 23 चेंडूत 70 धावांची जबरदस्त खेळी, नॉट आउट खेळी गणेशी एकट्याची. त्यामुळे तो पॅवलियन आल्यानंतर त्याला टाळ्या होतीलच होतील, पण आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी म्हणता येईल की या स्पर्धेमधली गणेश शिंदेची. पुन्हा एकदा अर्धशतक त्याच्या नावाने लागलंच. 30 चेंडू आणि 85 धावांचं समीकरण. नवीन पाणी, पाणीपुरवा प्लीज, पंचांना पाणीपुरवा कोणतरी.
सेमीफायनलची ही लढत सिद्धी मराठा ने मराठा फाइटर्स या दोन संघा दरम्यानची, त्यामुळे हे 85 आव्हान पेलायचं असेल तर सिद्धी मराठाला सिद्धीने फलंदाजी करावी लागेल, ती क्षमता त्यांच्यामध्ये नक्कीच आहे। हॅलो, तर विनंती असेल मान्यवर माननीय श्री अजय मोझर आपण व्यासपीठावर या ठिकाणी स्थानापन्न व्हावं, आपण या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दिल्याबद्दल आपले हार्दिक असं स्वागत स्वागतम सुस्वागतम अजय मोझर। तर यानंतर होणारा सामना असेल तो प्रेक्षणीय सामना, आम्हा सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं ज्या सामन्याकडे लक्ष आहे, एका बाजूला कराड 11 हा संघ आपण पाहणार होता, दुसऱ्या बाजूला पाटण 11 हा संघ। तर अजय मोझर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। हॅलो, तर मी विनंती करतो अनिल जाधव यांना की तर मान्यवर माननीय श्री अजय मोझर यांचा या ठिकाणी येतो जी त्याचा सन्मान करण्यात येतोय। मान्यवर मी विनंती करतो अनिल जाधव यांच्या या ठिकाणी, तसं त्यांचा आज वाढदिवस देखील आहे, तर वाढदिवसाच्या आपल्याही हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा। तर या ठिकाणी अनिल मोझर यांच्या ठिकाणी येतो ज्याचा सत्कार केला, तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे या चषकाला या ठिकाणी त्या दीप्यमान सोहळ्याचं उत्साहाचं रूप प्राप्त झालं आहे। तर यानंतर मी विनंती करतो जे पी शेट यांचाही या ठिकाणी येतो ज्याचा सन्मान मान्यवर माननीय श्री आबा कदम यांच्या हस्ते करण्यात येईल। जे पी पायटरच्या संघाचे ते संघ मालक देखील आहेत, त्यांचाही या ठिकाणी येतो ज्याचा सत्कार केला जातो आहे। आपलंही हार्दिक असं स्वागत स्वागतम सुस्वागतम। तसेच माजी इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असलेले सचिन पवार यांचाही या ठिकाणी येतो जी त्याचा सत्कार सन्मान समारंभ या ठिकाणी केला जाईल। आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी खूप मानवंदनीय आहे। तसेच 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्यरत असलेले व गर्जना 11 या संघातून नोव्हेंबर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या गोलंदाजीतून आधिराज्य गाजवले अशा विजय रेटरेकर यांचं या ठिकाणी मान्यवर माननीय श्री अनिल चौधरी यांना विनंती करतो तुमच्या हस्ते या ठिकाणी सत्कार समारंभ या ठिकाणी आरंभ करावा। थैंक यू कुमार। तो यहां पर मैच की शुरुआत दूसरे सेमीफाइनल का तगड़ा मुकाबला शुरू होने जा रहा है। 30 गेंदे 85 का टारगेट और ये आते ही शानदार शुरुआत। यहां पर अजय द्वारा तो ये होना भी चाहिए क्योंकि 85 का टारगेट है भाई, बहुत बड़ा टारगेट है। 17 का औसत है प्रति ओवर का, तो स्टेप बाय स्टेप जाना होगा, प्रति ओवर 17 रन बनाने हैं। दूसरी गेंद लेकर फिर एक बार तैयार, ये गेंद इस बार भी खेल दिया फाइन लेके सर के ऊपर से 6 रन। ये बात त
तर कौशिकच्या या दोन चेंडूंवर दोन घणाघाती वार झाले, एक लॉंग ऑफवर आणि एक स्क्वेअर लेगवर मध्यामधून सरळ सीमारेषा उल्लंघन झाली 6 धावांचे. धावसंख्या झपाट्याने दोन चेंडूतच 12 वरती पोहोचली आहे. 17 धावांचं टार्गेट आहे प्रति षटकामागे, त्यामुळे या धावा येणं गरजेचं आहे. दोन षटकार आलेच पाहिजे. नंतरच्या मात्र आपण 4 चेंडूंवर तुम्ही 2-2 1-2 काढले तरी 17 धावा सहज होऊ शकतात, पण 2 षटकार किंवा 3 चौकार यायलाच हवे तर तुमचं समीकरण सोपं होईल. ज्या पद्धतीने गणेशची फलंदाजी झाली होती, पुन्हा एकदा कौशिक मस्त कवर ड्राइव, बेहतरीन कवर ड्राइव, शानदार गैप ढूंढया, गेंद गई बाउंड्री से बाहर, एक और लगातार तीसरा बेहतरीन शॉट, 4 रन्स, रन संख्या 16 पर. फिर एक बार तैयार अजय, फिर एक बार तैयार कौशिक, गेंदबाज कौशिक तैयार अजय के लिए. ये निकल पड़े गेंद लेकर, रैडम राउंड द विकेट, ये गेंद, ये बढ़िया पंच यहाँ पर, फील्ड एक बार एक्स्ट्रा कवर की दिशा में, जब तक फील्डर सामने आ रहा है, पकड़ रहा है, फेंक रहा है, तब तक एक ही रन मिल पाएगा. अच्छा स्को, लेकिन थोड़ा बैकअप भी मिलता हुआ, भटकी हुई थ्रू थी. एक रन की सहायता से अब जाकर रन संख्या पहुंची 17 पर. ओ ये गेंद, ये शायद जाएगी और एक चौका मिलेगा. हल्का सा ये महंगा ओवर होता जा रहा है. देखिए 17 का टारगेट था प्रति ओवर का, यहां पर 21 रन मिले हैं, तो यकीनन आने वाले ओवर पर इसका बर्डन कम होता जाएगा. रन संख्या 21 पर. पांच गेंदों पर रन संख्या 21 बनी है. फिर एक बार तैयार कौशिक, गेंद लेकर, ये गेंद बैठकर खेलना चाहते थे, ऑप्शन से बाहर गेंद थी, शरीर से जरूर टकराई थी. लेग बाय का यहां पर इशारा आता हुआ सिद्धेश मयेकर सर के यहां से, तो एक रन की सहायता से रन संख्या कुल मिलाकर 22 पर. धावसंख्या 22 वर, म्हणजेच अजूनही 85 अनुषंगाने 63 धावांची गरज येणार आहे 24 चेंडूंमध्ये. 24 गेंदे, 63 का अभी भी टार्गेट बचा हुआ, 63 रन्स बनाना संभव है. जिस तरह से गणेश को बल्लेबाजी करते हुए आपने देखा होगा, उसी तरह से कल नहीं होगी बल्लेबाजी. यस, हल्के हाथ से धीमी गति से खेला हुआ, पॉइंट पर तेज तर्रार रन्स चुरा लिया है. स्ट्राइक रोटेट होना जरूरी है. रन संख्या 23 तक पहुंची है, अभी भी 62 रन दूर आने वाले 23 गेंदों से. फिर एक बार नए गेंदबाज तैयार होता हुआ गणेश अजय के लिए. बढ़िया, ये अंदर है या बाहर? ये बाहर है. 6 का छक्का. रन संख्या 29 तक पहुंची है. अगली गेंद, बढ़िया पंच करने का प्रयास, पूरी तरह से चकमा बैठे. यहां पर अच्छा कमबैक गणेश द्वारा, डॉट बॉल, खाली गेंद. संभावना यही होनी चाहिए कि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक रोटेट हो, भले इक्का दुक्का चलेगा, लेकिन स्ट्राइक रोटेट होगी उतनी परेशानी बल्लेबाज गेंदबाज को होती है, तो वही होना भी जरूरी है क्योंकि लक्ष्य बहुत बड़ा है 85 का.
ये बढ़िया शॉट संभवतः यहाँ पर मिड विकेट क्रिकेट कॉर्नर की दिशा में, थोड़ी सी अड़बड़ा, थोड़ी जल्दबाजी के कारण उन्हें डांट खानी पड़ रही है। तो ये संभव भी है, दो रन जहाँ पर एक रन मिल रहा था वहाँ पर दो रन मिले हैं, रन संख्या 31 तक पहुँचे है। अगली गेंद तैयार गणेश द्वारा, बढ़िया पांच एक्स्ट्रा कवर की दिशा में, तब तक फील्डर वाडिश लॉन्ग ऑफ से जाए पकड़े फेंके, तब तक एक रन का इजाफा हो चुका था, रन संख्या 32 तक पहुंची है। कहीं ना कहीं यहां पर बड़ा शॉट अगर आता है तो जो टारगेट है 17 रन प्रति ओवर का ये मिल सकता है। गणेश अपने फील्डर को सजाता हुआ सेट करता हुआ ये निकल पड़ा गणेश, रैंडम राउंड द विकेट, इस बार घुमाना चाहते थे, हल्की अपील जरूर की थी लेकिन शायद गेंद के कोन बनाती हुई गेंद बाहर की तरफ निकलती हुई और उछाल भी थोड़ा हल्का सा ज्यादा दिखाई दे रहा था, इस कारण वह शायद बल्ले का मुंह भी लगा होगा। तो ये अनेक बातें हो सकती है, अंपायर बहुत ही मंजे हुए हैं, पैनी नजर रखने वाले हैं। तो संभवतः डॉट बॉल गणेश ने भी माना, जाने भर दिया। इस तरह से दूसरे ओवर की समाप्ति, दूसरे ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 18 चेंडू आणि 53 धावा म्हणजेच समीकरण अजूनही थोडस कठीण वाटतंय कागदोपत्री, पण जमेची बाजू ही की एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाहीये। त्रेपन्न धावा काढायच्या आहेत त्याही तीन षटकामध्ये, म्हणजेच प्रत्येक षटकामागे 17.66 सरासरी आता थोडीशी वाढलेली दिसते आहे। हे दुसरं षटक जे गणेशचं होतं ते अप्रतिम होतं, ज्यानं स्कोरला लगेच दाबून ठेवला, अजूनही आवाक्यातला स्कोर म्हणता येईल। 18 चेंडू 53 धावा आहेत, वैयक्तिक पहिलं संघात तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज एम एस गारवा। आ फटकावलाय, हा झेल घेतलाय गणेशनं आणि अप्रतिम फलंदाज बाद होतोय, पहिला झटका पहिला खंदा फलंदाज बाद होतोय अजय बाद। नवीन फलंदाज आकाश येतोय, 8 चेंडू 26 धावा कडून मात्र आकाश बाद होते, त्याने त्याचं काम, अजय बाद होतोय त्याने त्याचं काम केलंय। बघूया आता नवीन फलंदाज एम एस आलाय तो काय साथ देतोय का। आकाश साठी गोलंदाजी एम एस करणार, एम एस बघायचं काय गोलंदाजी कशी गोलंदाजी करतोय, अजूनही बरेच चेंडू 17 चेंडू 53 धावा हवे आहेत, त्यामुळे आव्हान नाही म्हटलं तरी कठीण आहे। अर्जुन साठी हा चेंडू, अर्जुननं मात्र जबरदस्त फटका हाणलाय, गेला सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेष पार, षटकार। धावसंख्या 38 वर पोहोचली आहे, 85 पाठलाग केला जातोय, खूप मोठ्या धावसंख्येचा पाठलाग, त्यामुळं कुठेतरी जबरदस्त फटकेबाजी करणं हे गरजेचं आहे आणि ती गरजेची फलंदाजी अर्जुन करताना दिसतोय। 16 चेंडूत 47 धावांचं आव्हान शिल्लक आहे, हा निघतोय एम एस, चेंडू घेऊन पुढचा
आला एक आणखीन मस्त वा भाई वा। आता मात्र फायनलीच्या डोक्यावरून जातोय, सीमारेषा उल्लंघन होते पण चौकाराच्या दृष्टीने धावसंख्या 4 ने नक्कीच वाढणार आहे। 42 वर 15 चेंडू संपलेले आहेत, 15 चेंडूंचं अजून येणं बाकी आहे, म्हणजेच 15 चेंडू अजून 43 धावांची गरज। एक धाव जास्त काढायची आहे, जसे तुम्ही 15 चेंडूत 42 काढल्यात, येणाऱ्या 15 चेंडूत अजून 43 काढा। आव्हान तुमच्या बाजूला, फायनलमध्ये तुम्ही प्रवेश कराल, कल्पतरू संघाबरोबर तुम्ही उभे राहाल आणि कमीत कमी सेकंड प्राईजचं मानकरी ठराल। 14 आता मात्र समीकरण, 15 चेंडू 43 धावांचं। एम एस मात्र आता बाजू बदलतोय, एम एस गारवा अर्जुनसाठी चेंडू घेऊन जातोय राऊंड द विकेट। क्षेत्ररक्षणामध्ये अजूनही बदलाव केला जातोय, एम एस निघतो चेंडू घेऊन, हा चेंडू फुल टॉस फटकावलाय मिड विकेटच्या ढोक्यावरून, आला देखना सुंदर मस्त षटकार, 6 धावा। धावसंख्या 48 वर पोहोचली, याच 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 फटक्यांची गरज आहे, आव्हान मोठं आहे, 85 धावांचं आव्हान आहे, त्यामुळे या पद्धतीची गोलंदाजी जर होत असेल तर त्याचा फायदा पुरेपूर उचलावा लागेल, जसा फायदा गणेशने उचलला होता तुमच्या गोलंदाजीवर, आता तुमची वेळ आहे, तुम्हाला उचलायचं आहे। 14 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान शिल्लक आहे, 14-37 हा निघतो एम एस चेंडू घेऊन, हा मस्त कवर ड्राइव, व्हॉट अ शॉट, ओ चार रन्स कडक छे, रन संख्या 54 वर धावसंख्या पोहोचली आहे। मस्त फटकेबाजी करतोय अर्जुन, अर्जुनच्या भात्यामधून बाण सुटावे तसे षटकारांचे बाण सुटतात। आठ चेंडू 27 धावांची खेळी करतोय अर्जुन, हा चेंडू पुढचा, ओ ओ ओ ओ ओ ओ गेला 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 चौकार। धावसंख्या 58 वर पोहोचली आहे, 12-27 12 चेंडू 27 धावांचं समीकरण, 12-27 है इस मैच में, अभी भी जान है, संभव है। नौ चेंडू 31 धावांची जबरदस्त खेळी करतोय, 9 चेंडू आणि 31 धावा। सव्वीस धावांचं थोडस महागडं षटक म्हणता येईल एम एस, पण हरकत नाही, हे क्रिकेट आहे। गणेशने जसं गोलंदाजी फोडली होती तसंच काहीसा अर्जुनही फोडतोय। आता चेंडू शिल्लक 12, धावा करायचे 27, म्हणजे या षटकात मित्रांनो, या षटकामध्येच काय तो रिझल्ट लागेल आर या पार, हे षटक महत्वाचं आहे। बारा चेंडू 27 धावा समीकरण शिल्लक, स्ट्राइक वर मात्र अजय गोलंद आकाश आहे, गणेश गोलंदाजीवर आलाय, त्यामुळं गणेशवर मोठी जबाबदारी। मगाशी गणेशने चांगली गोलंदाजी केली होती, तो भरवशाचा गोलंदाज ठरलाय आतापर्यंत, आता काय करेल, 12 चेंडू 27 धावांचं समीकरण आहे, गणेशवर मोठी जबाबदारी आहे। अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये सजावट केली जाते, स्ट्राईकवर तयार होतोय आकाश, आकाश पहिल्यांदाच आलाय गणेश समोर, त्यामुळे तो नवीन आहे, अपरिचित आहे। गणेश जातोय 12-27 साठी, पहिला चेंडू भिरकावलाय कव्हर एक्स्ट्राच्या मध्यामध्ये, वन बाउन्स हातात गेलाय, क्षेत्ररक्षण झालंय, तोपर्यंत एक धाव झाली, दोनचा कुठलाच प्रयत्न नाही अर्जुनकडून, इथं मात्र लावलाय आणि इथं मात्र बाद, ओ ओ काहीच गरज नव्हती, स्ट्राईक अर्जुन आपल्याकडे ठेवणार होता, पण आकाश मात्र घाई होती जाण्याची, इथे मात्र घाई नडलीय आणि एक फलंदाज आणखीन बाद।
नवीन फलंदाज निवास येतोय, थेट पुण्यावरून येतोय. 11-26 गाठण्यासाठी 11-26 शक्य आहे मित्रांनो, शक्य आहे. ओ तेज हवा, उस तेज हवा का कहीं ना कहीं फायदा उठा सकता है ये बाएं हाथ के बल्लेबाज. देखते हैं क्या होता है. अर्जुन तैयार होता हुआ, गणेश तैयार होता. गणेश में यकीनन वो क्षमता है अच्छी गेंदबाजी की, लेकिन यहां पर अगर बात करें अर्जुन की, तो अर्जुन ने काफी ढेर सारी गेंदें खेली है, बखूबी खेली है, अच्छी तरह से खेली है और अच्छा स्कोर भी बना लिया है. तो दोनों ही बहुत बड़े नाम, अर्जुन गणेश. गणेश के यहां पर अर्जुन लगाता हुआ चपत, सीधी 4 रन के लिए, फाइनल की दिशा में 4 रन. धाव संख्या 73 पर पहुंचली, रन संख्या 73 तक पहुंची है. अभी भी 10 गेंदे और 22 का टारगेट बचता हुआ. 10 चेंडू ने 22 धावांचं समीकरण, 10 चेंडू 22 धावा. या षटकात मी म्हणतो, या षटकातच काय तो सामना इकडे तिकडे जाईल. 63 हा तेच म्हणतोय, घाय नको 73 नको सगळं. 22 धावांचं समीकरण आहे अजूनही शिल्लक 10 चेंडूंसाठी. हा चेंडू निघतोय, अरे ओ ओ, फुकटच्या धावा. या 5 धाव मिळतील एक नकारात्मक चेंडूचा, 1 धाव आणि 4. ओ ओ हरकत नाही, धाव संख्या 68 वर 10 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण. बघूया काय होत आहे. एक चौकार आणखीन, जबरदस्त फटकेबाजी होताना दिसते. 85 पिच्छा होतोय, होताना दिसतंय. धाव संख्या 72 वर पोहोचली. नऊ चेंडू आणि 13 धावांचं समीकरण. गणेश तुला हे 3 चेंडू अचूक टप्प्याचे मारावेच लागतील, काढावेच लागतील. शेवटच्या चेंडूवर 13 धाव तरी ठेवणं गरजेचं आहे षटकासाठी. तू जास्त जास्त एखाद धाव दे 3 चेंडूत, पण यापेक्षा जास्त दिल्यास तर तुझ्या संघाला खतरा होईल. तुझ्या हातात गोलंदाजी आहे, तुला माहिती आहे कोणकोण कुठे कुठे ठेवलाय. कमजोर ओळखावं लागेल. 9 चेंडू 13 धावांचं समीकरण शिल्लक आहे. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. यस, ये बात. अर्जुन बहुत नाखुश अपने आप से, मैं क्या कर बैठा ये गलत शॉट. 8 चेंडू 13 धावा. रन संख्या 72 पर. ओ ये गेंद हल्की सी घुमाव थी, लेकिन उतनी नहीं घूमी कि स्टंप के ऊपर से व्हाइट बॉल का इशारा यहां पर आता हुआ. रन संख्या 73 पर 8 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण. जिद्दी मराठा वर्सेस मराठा फाइटर्स. जिद्दी मराठा फलंदाजी करतोय, मराठा फाइटर्स गोलंदाजी करतोय. 8-12 पंच केला पॉइंट वर क्षेत्ररक्षक हजर आहे. पिछा करतोय क्षेत्ररक्षक समोर येतोय. आडवा येतो तोपर्यंत 2 धावा झाले, 2 चा प्रयत्न होलाय, 3 चा प्रयत्न होईल का. होते एक तरफा होते, त्याची संधी होऊ शकते. स्ट्रायकर थ्रो केली, गेली 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 लागली आणि इथे मात्र बाद 2च धावा मिळतील. धाव संख्या पोहोचली 75 वर. आता 85 अनुषंगाने 10 धावांचं समीकरण आहे येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. हा चेंडू महत्वाचा असेल. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सरळ मॅच लूज होऊन जाईल, झुकेल जिद्दी मराठाकडे. जिद्दीनं तो सामना जिंकण्याची शक्यता जास्त होईल. पण हा जर चेंडू डॉट आला तर शेवटच्या षटकात तब्बल 10 धावा काढाव्या लागतील, ज्या कदाचित कठीण जाऊ शकतात, कारण अंडर प्रेशर होऊ शकतो फलंदाज. या जरतरच्या गोष्टी आहेत. नवीन फलंदाज आलाय अतुल आलाय, नवा फलंदाज आहे अतुल. त्याला थोडा सेट व्हावं लागेल, डावखोरा फलंदाज आहे. ओ 7 चेंडू 10 धावा. हा चेंडू डॉट काढायचा आहे की विकेट काढायचा आहे, गणेश ठरवत असेल मनातल्या मना. क्षेत्ररक्षण सजलाय. अतुल तयार होतोय फलंदाजीसाठी.
प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. हा चेंडू राईट अ मोड विकेट राउंड विकेट. हा चेंडू गेला वाय बॅटची कडा लागली तर धावची संधी होऊ शकते. नॉन स्ट्राइक तिथे ओ चेंडू हातामध्ये फसला होता. नशिबाची साथ मिळाली. चेंडू डॉट गेला. इथे मात्र चौथ षटक संपते. चौथ्या षटक समाप्त. नंतर धावसंख्या होते ती 3-75 म्हणजेच काय तर 6 चेंडू आणि 10 धावा. जिद्दी मराठा मराठा फायटर्स दोघांमध्ये मराठा ठासून भरलाय. 6 चेंडू 10 धावा आहेत. समीकरण अत्यंत रोमांचक. सामना अत्यंत रोमांचक. जिद्दी मराठा संघ ओनर मालक सागर यादव, मराठा फायटर्स ओनर उमेश शिंदे विशाल गोडांबे दोघांचीही धगधग वाढली असेल. 6 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण आहे. काय होईल सांगता येत नाही. अर्जुन कदम असेल किंवा गणेश शिंदे असेल दोघेही जिंकण्याच्या चुरशीने बघत असेल या सामना. 6 चेंडू आहेत 10 धावा आहेत. कोण राहील फायनलच्या किताबासमोर कल्पतरू समोर. अत्यंत महत्वाची लढत. त्या महत्वाच्या लढतीतला हा महत्वाचा क्षण आणि महत्वाच्या क्षणामधला हा महत्वाचा षटक. गोलंदाज संजय समोर फलंदाज उभा राखतोय. अर्जुन घातक फलंदाज. 6 चेंडू 10 धावा. संजय निघतोय. ओ पहिला चेंडू घेऊन या अर्जुनला बांधून ठेवावं लागेल. तुला काटेरी कुंपण रचावं लागेल. 6 चेंडू 10 धावांसाठी हा पहिला चेंडू. ओ फटकावला फटकावला. जेलाय जेलाय. गेला षटकार. गेला षटकार. इथे मात्र सामन्याचं चित्र थोडस वेगळं होईल. आता चेंडू जास्त धावा कमी. चेंडू आहेत 5 धावा आहेत 4. धावसंख्या 81-85 चा यशस्वी पाठलाग. वा भाई वा जिद्दी मराठी. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावा. संजय निघतो चेंडू घेऊन. ये बढ़िया शॉट. ये बढ़िया शॉट. यहाँ पर कैच होना जरूरी है. ओ ओ एक रन. एक ही रन मिल पाएगा. दूसरे का प्रयास घातक हो सकता है. रन आउट. एक रन मिला. स्ट्राइक मिला अर्जुन के पास. यस 4 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण था शिल्लक. 4 चेंडू आणि 3 धावा. जिद्दी मराठा मराठा फाइटर्स बेहतरीन मुकाबला. फाइनल के लिए जल तो जहद. क्या होगा. ओनर सागर यादव दिलों की धड़कन तेज. धक 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 धक. मराठा फाइटर्स ओनर उमेश शिंदे विशाल गोडांबे. धक 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 धक. क्या होगा. 4 गेंदे 3 रन्स. संजय तैयार है गेंदबाजी के लिए. वहां पर बल्लेबाज साजिद. ओ ये बढ़िया शॉट है. ये अंदर है. ये विकेट का बतन. यहाँ पर विकेट का बतन और इसी के साथ साथ गेंद भी डॉट होती हुई. अब गेंदे 3 रन्स 3. कड़क. इससे बढ़िया क्या मुकाबला होगा. दिलों की धड़कन हर दम हर क्षण धक 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 धक. ये देखिए दिलों की धड़कन आ चुका है. विघ्नेश मडवी मेरा प्यारा परम मित्र. विघ्नेश जी आपका हार्दिक स्वागत है. 3 गेंदे 3 रन्स. क्या बढ़िया मुकाबला है यार. दिलों की धड़कन हरदम धक 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 बढ़ती हुई. भाई सेमीफाइनल का मुकाबला है. जो जीतेगा वो फाइनल की दौड़ में जाएगा कल्पतरू के सामने. और कम से कम इस जीत के बाद वो दूसरे नंबर का दावेदार तो यकीनन बनेगा. इसका मतलब ये मैच अगर जीतते हैं तो दूसरा नंबर फिक्स. साजिद और स्वामी. देखिए एस साजिद एस स्वामी एस संजय. साजिद स्वामी संजय एस एस से यहां पर तीनों का रण संग्राम. 3 चेंडू 3 धावा. साजिद तैयार होतोय. हा निघतोय संजय. 3 चेंडू 3 धावांसाठी.
लेग स्टंप सोडून जरा चेंडू इथे, मात्र सिद्धेश मयेकर सर लगेच आपले लांब लचक हात फैलावून सांगतात खराब चेंडू आहे. आता तीन चेंडू दोन धावा. नाही संजय, तुला अशी गोलंदाजी करता येणार नाही. तुझा संघ तुझ्याकडे अपेक्षेने बघतोय. काय करतोय? अचूक टप्पा भेदक मारा, जखडून ठेव त्या साजितला तरच शक्य, अन्यथा एका फटक्यानेची सामना संपवण्याची क्षमता त्याच्यामध्ये. तीन चेंडू दोन धावा, बेहतरीन मुकाबला. सभी की निगाहें जिद्दी मराठा, मराठा फाइटर्स की ओर. कौन जीतेगा पता नहीं. ये लगा करारा शॉट, समुदाय कैच है जिसके नीचे फील्डर मौजूद है. ओह मेरे यार, मेरे दोस्त, कॉलिंग नहीं था और इसी के साथ ये जीत लिया है इस मैच को. दो रन की जरूरत थी और दो रन पूरे हुए हैं. यकीनन इसका हकदार भी बनता है. बहुत बहुत अभिनंदन हो यहाँ पर जिद्दी मराठा, अब फाइनल में प्रवेश कर चुके. जी हाँ, खुशी का इजहार आप कर सकते हो. तो फाइनल का मुकाबला होगा कल बदुर और जिद्दी मराठा के बीच. मिलते हैं कुछ ही क्षणों बाद. आइए प्रवीण महाराज.